मला मला आहे मी दोन महिन्यांसाठी केमध्ये होतो आणि मला माहीतच नव्हतं की तिथं पाण्याची समस्या आहे आणि मी तीन चार दिवसांना घरी पोहोचलो आणि माझ्या बहिणीने मला सांगितलं की शावर वापरू नकोस ती म्हणाली की तू बाल्टीभर पाणी वापर तर आपल्यापैकी खूप लोकांना परिस्थितीचं भानच नाही आहे हे कसं घडलं यावर तुम्ही प्रकाश टाकू शकता का आणि आपण यासाठी काय करू शकतो नद्यांबद्दल सर्वात मूलभूत अज्ञान आहे लोकांना वाटतं की नदी पाण्याचा स्त्रोत आहे किंवा एक विहीर पाण्याचा स्त्रोत आहे किंवा एक ओढा किंवा एक तळं पाण्याचा एक, एक स्त्रोत आहे एका उष्णकटिबंधीय देशात ते पाण्याचा स्रोत नाही आहेत ती फक्त पाणी साठविण्याचे ठिकाण आहेत आपल्यासाठी पाण्याचं ऐकुलत एकच स्त्रोत आहे तो आहे पावसाचं पाणी ते एकच ठिकाण आहे जिथून आपल्याला पाणी मिळत आहे तर पाऊस खाली पडतो जो साधारणत या देशात होतो वर्षातील जास्तीत जास्त पंचेचाळीस ते साठ दिवस पाण्याचा आपल्यावर वर्षाव होतो प्रचंड प्रमाणात पाणी पृथ्वीवर पडतं जेव्हा हे पाणी पडतं तेव्हा जमिनीत त्याला पकडून ठेवण्याची आपली क्षमता हे ठरवते की कि वर्षात किती दिवस नद्या वाहतील जर आपण ते जर धरून ठेवतो तर त्या वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस वाहतात जर आपण ते धरून नाही ठेवलं तर पुढच्या पंधरा वीस दिवसातच ते आटून जातील आणि म्हणूनच त्या कोरड्या पडतायत तर आपण कशाने पाणी धरून ठेवू शकतो त्याचा एकमेव मार्ग आहे हरित आवरण हे काही रॉकेट सायन्स नाही आहे हे माझं मुख्य लक्ष राहिलं आहे पूर्ण जगात युनायटेड नेशन आपले सरकार केंद्र सरकार आणि के 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 सर्व राज्यांसहित आम्ही त्यांना पटवून दिलं की तुम्ही पाण्याला धरणांमध्ये किंवा चेक डॅममध्ये किंवा अशा इतर गोष्टींमध्ये नाही ठेवू शकत हे सर्व वापरासाठी ठीक आहे पण असं तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकत नाही तुम्ही त्याला फक्त झाडा झोडपांनीच धरून ठेवू शकता जेव्हा मी हरित आवरण म्हणतो किंवा समजा जंगलं तर भारतामध्ये याचं प्रमाण वाढवणं हे अशक्य आहे एकशे तीस कोटी लोक आहोत आपण असा अंदाज बांधला गेला आहे की दोन हजार तीस पर्यंत आपण एकशे पन्नास कोटीपर्यंत पोहोचणार तर जमिनीवर खूपच जास्त दबाव आहे वन्य क्षेत्र वाढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही यासाठी दुसरं एकच मार्ग आहे वन्य शेतीकडे वळणं की आपण जंगलांनाच आपल्या उपजीविकेचा मार्ग बनवावा आपण समृद्धीसाठी वने निर्माण करावीत आपण आर्थिक कारणांसाठी वने वाढवावीत हे पहा आता शेतकऱ्यांना वन्य शेतीकडे वळण्यात मदत करण्यासाठी काही गोष्टी घडायला हव्यात एक आहे रोपटी मोठ्या प्रमाणावर रोपट्यांचा विकास आपलं ध्येय आहे बारा वर्षात दोनशे बेचाळीस कोटी झाडं लावणं म्हणजे एकूण दोनशे बेचाळीस दशलक्ष झाडं जर आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात काही करायचं आहे तर खूप संघटित प्रयत्नांची आणि एका विशेष शिताफीची गरज आहे मी कुणाला दोष देण्याचा प्रयत्न करत नाही आहे पण साधारणत राज्य सरकारांकडे कार्य करण्यासाठी अशी शिताफी प्रणाली नाही आहे तर तामिळनाडूमध्ये आमच्याकडे जवळपास बत्तीस रोप वाटिका आहेत संपूर्ण राज्यात पसरलेल्या आम्ही गेल्या अठरा वर्षात साडेतीन कोटींपेक्षा जास्त झाडे लावलीत आमच्या स्वतःच्या बळावर कुठल्याही सरकारी मदतीविना काहीच नाही फक्त एक मोहीम लोकांची मोहीम आता याला प्रचंड प्रमाणात करण्याची वेळ आली आहे तर आमच्याकडे अगदी सुस्पष्ट योजना आहे याची पटीत वाढ कशी करायची आजकाल हे कल्चर आपल्याकडे सर्व तंत्रज्ञ आहे आम्ही या सर्व गोष्टींना नीटपणे एकत्रित केलं आहे आपण हे आणि यासोबत आणखीन खूप गोष्टी करण्यामागचं कारण हे आहे की मोठ्या प्रमाणात लोकांच्या सहभागाविना हे घडवून आणणं शक्य नाही आहे सिंगल हे एका माणसाचं काम नाही हे फक्त माझं काम किंवा तुमचं काम किंवा इतर कोणाचं काम नाही हे पिढ्यांचं काम आहे आपल्या पिढीने या ग्रहाचा एक खूप मोठा घास घेतलेला आहे यापूर्वी कुठल्याही पिढीने आपण जितकं उपभोगलं आहे तितकं उपभोगलं नाही आहे तर मी असा विचार करतोय की मी मरण्याआधी याला जितकं जमेल तितकं ठीक करूया जेणेकरून पुढच्या पिढ्या मागे वळून हे नाही म्हणणार की आपण एक सर्वात बेजबाबदार पिढी होतो एका तर हिने विचार केला तर आपण आहोत दुर्दैवाने कारण पन्नास वर्षांपूर्वी मी कावेरीला जसं पाहिलं आहे किंवा असं म्हणूया की ज्या स्थितीत मागच्या पिढ्यांनी आपल्याला कावेरी सोपवली आहे आणि आज ती जशी आहे जर आपण तिला असं पुढे सोपवलं तर याचा अर्थ आहे की आपण एक विध्वंसक पिढी आहोत तर मला हे नक्की करायचं आहे की आपण एक विध्वंसक पिढी नाही आहोत आपल्याला जितकं जमेल तितकं आपण हे ठीक करूया कुणी हे म्हणायला नको वी हॅव नॉट डन वॉट की आपण जे करू शकलो असतो ते आपण केलं नाही कारण आपल्या आयुष्यात आपल्याला जे जमत नाही ते आपण केलं नाही तर काही अडचण नाही पण जर आपल्याला जे शक्य आहे ते जर आपण केलं नाही तर आपण एक आपत्ती आहोत तर मला ती आपत्ती व्हायचं नाही आहे मला ही खात्री करायची आहे की हे लोक या पिढीचे लोक एक आपत्ती नाही आहेत आणि आपल्याला जे शक्य होईल ते आपण करणार म्हणून आता सर्वात महत्त्वाचं कार्य आहे की आपल्याला पुढच्या चार वर्षात बहात्तर कोटी रोपटी वाढवायची आहेत चार वर्षात लागवड व्हायला पाहिजे म्हणजे दोन वर्षात आम्ही वाढवायला पाहिजे चार वर्षात लागवड पूर्ण व्हायला पाहिजे तरच आमचं बारा वर्षांचं बेत ठरल्याप्रमाणे पुढे जाणार आहे पहा माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर बारा वर्षांचा बेत एक चांगला बेत नाही आहे पण मी हा विडा उचलला आहे याला वीस वर्षांचा बनवू नका कृपया याला बारा वर्षच ठेवा जेणेकरून माझ्या आयुष्याच्या शेवटच्या काळात मी थोडंफार गोल्फ खेळू शकेन आणि थोडीफार मस्तीही करू शकेन